बघा किती कुरकुरीत अशी ही शंकरपाई झाली आहे चहाबरोबर तर ही खूप छान लागते लहान मुलांना तर ही खूप आवडेल मी अंजली स्वागत करते तुमचे माझ्या किचनमध्ये चला या खाऱ्या शंकरपाया कशा बनवतात याची रेसिपी मी तुम्हाला दाखवते यासाठी बघा मी ही पिवळी मुगडाय घेतली आहे स्वच्छ धुवून ही मी तीन तास भिजत घातली होती बघा दाबली की लगेच तुटते आहे आता काय करायचं याच्यातील सर्व पाणी काढून ही मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची वाटताना मिक्सरमध्ये दोन ते तीन चमचे पाणी घातलं तर चालेल जास्त पाण्याचा वापर इकडे करायचा नाही आणि ही वाटून घ्यायची मुगडाय अशी ही मी बारीक वाटून घेतली आहे आता हा अडीच कप एवढा मैदा घेतला आहे यामध्ये एक चमचा मीठ एक चमचा जाडसर कुटलेली ही मिरी एक चमचा कलोंजी म्हणजे कांद्याचं बी अर्धा चमचा ओवा एक चमचा कसुरी मेथी हे घालायचं यावर पाव वाटी तेल कडकडीत गरम करून ओतायचं गरम असल्याने आधी हे चमच्याने मिक्स करायचं यानंतर हाताने हे मिक्स करून घ्यायचं पूर्ण मैद्याला हे जे तेलाचं मोहन करून घेतलं आहे ते लागलं पाहिजे यात ही वाटलेली मुगडाय मिक्स करून घ्यायची बघा असं घट्टसर पीठ मी मळून घेतलं आहे आता हे अर्धा तास आपण बाजूला ठेवून देऊया याची पुढची तयारी करूया तर इकडे मी हा कॉर्नफ्लॉवर घेतला आहे तीन चमचे एवढा कॉर्नफ्लॉवर घेतला आहे या जागी तुम्ही मैदा देखील वापरू शकता जेवढा कॉर्नफ्लॉवर घेतला आहे तेवढंच तूप घ्यायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये गुठळा राहणार नाहीत याची मात्र काळजी घ्यायची शंकरपाया ज्या आपण बनवणार आहोत त्याच्या लेअर्स व्यवस्थित खुलून येण्यासाठी इकडे आपण हा वापरणार आहोत क्रीमसारखं आपण हे तयार करून घेतलं आहे अर्धा तास झाला आहे पीठ बघा चांगलं सेट झालं आहे आता चपाती करण्यासाठी जेवढा गोळा घेतो तेवढा गोळा घ्यायचा आणि याची चपाती लाटून घ्यायची पीठ लावून ही लाटून घेऊया तुम्ही इकडे तेल देखील लावू शकता पण पीठ लावल्यामुळे पटापट -पत आपण ही लाटू शकतो अजिबात चिकटणार नाही तर ही अशी मोठी चपाती करून घेतली आहे यावर आपण जी पेस्ट करून घेतली आहे ती लावायची मी ब्रशने ही पेस्ट लावून घेते आहे तुम्ही याला हाताने देखील लावू शकता यावर आपण लावून घेऊया थोडासा हा मैदा सगळीकडे असा हा हाताने पसरवून घ्यायचा कधी कधी मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये छोट्या मोठ्या भुकेसाठी तुम्ही ही खाऊ शकता खूप दिवसांपर्यंत टिकते आणि अजिबात खराब होत नाही एकदम हलक्या हाताने हा पसरवून घ्यायचा जास्तही मैदा इकडे वापरायचा नाही फक्त सगळ्या बाजूने लागला पाहिजे एवढाच इकडे वापरायचा आहे आता आपण काय करायचं एक बाजू उचलून मध्ये ठेवायची तसंच दुसरी बाजूदेखील अशीच मध्ये ठेवायची व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय यावर पुन्हा ही पेस्ट पसरवून घ्यायची आणि मैदा घालून घ्यायचा मैदा घातल्यामुळे ज्यावेळी ही शंकरपाळी आपण तळू त्यावेळी ह्या लेअर्स वेगळ्या होतात पुन्हा एकदा हे दोन्ही बाजूने फोल्ड करून घ्यायचं आणि हलक्या हाताने थोडंसं लांबट याला लाटून घ्यायचं आता पुन्हा पेस्ट आणि मैदा पसरवून घेऊया आणि पुन्हा एकदा याला फोल्ड करून घेऊया याला आता कट करायचं आहे तर अर्धा अर्धा इंच साईजमध्ये मी याला कट करून घेते बघा असे लांब साईजमध्ये मी कट करून घेतले आहेत तेल गरम केलं आहे जेवढ्या राहतील तेवढ्या या शंकरपाया आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत जोपर्यंत याला गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत आपण याला फ्राय करायचं आहे तुम्ही बघू शकता छान असा कलर आला आहे आणि याचे लेअर्स बघा कसे छान दिसत आहेत तर आता ही दिवाळी येते आहे या दिवाळीला तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका